तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमध्ये तुमचे स्वागत आहे. मी शीतल मुंगळकर तुमच्यासाठी घेऊन आली आहे व्याकरणातील एक भाग. त्या भागाचे नाव आहे वचन. विषय मराठी इयत्ता दुसरी. वचन. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल वचन म्हणजे काय, तर आज आपण वचन म्हणजे काय ते अभ्यासणार आहोत. वचन म्हणजे वस्तू एक आहे की अनेक आहेत हे ज्यावरून कळते त्यास नामाचे वचन असे म्हणतात. वचनाचे प्रकार. वचनाचे एकूण दोन प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार आहे एक वचन आणि दुसरा प्रकार आहे अनेक वचन. हे वचनाचे दोन प्रकार आहेत. एक वचन. एक वचन म्हणजे काय? एक वचन म्हणजे एखाद्या शब्दाच्या ज्या स्वरूपावरून एकाच व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास एक वचन असे म्हणतात. म्हणजेच वस्तू एक आहे हे आपल्याला ज्यावरून समजते त्यास एक वचन असे म्हणतात. मग एक वचनाची काही उदाहरणे आपण पाहूया. उदाहरणार्थ मुलगा, शाळा, मोर, माळ, ही डोळा, पेढा, आंबा, बगळा, फळ, फूल, नदी, पार, कारखाना, ससा, कैरी, समई, द्राक्ष, पाखरू. ही सर्व एकवचनाची उदाहरणे आहेत. एकवचनी सर्वनामे. मी, तू, तो, ती, जो, हा ही एकवचनी सर्वनामे आहेत. ही सर्वनामे आपण वाक्य तयार करताना यांचा वापर करतो. अनेक वचन. वचनाचा दुसरा प्रकार आहे अनेक वचन. मग अनेक वचन म्हणजे काय? एखाद्या शब्दाच्या ज्या स्वरूपावरून अनेक व्यक्तीचा किंवा वस्तूंचा बोध होतो त्याला अनेक वचन असे म्हणतात. म्हणजेच वस्तू अनेक आहेत, एकापेक्षा जास्त आहे हे आपल्याला ज्यावरून समजते त्या वचनास अनेक वचन असे म्हणतात. उदाहरणार्थ पुस्तके, मुले, गाई, फळे, ससे, चांदण्या, झाडे. ही सर्व अनेक वचनाची उदाहरणे आहेत. अनेक वचनी सर्वनामे. आम्ही, तुम्ही, ते, त्या, ती, जे ही सर्व अनेक वचनी सर्वनामे आहेत. यांचा सुद्धा वापर आपण वाक्य तयार करताना करत असतो. एक वचन व अनेक वचनाची काही उदाहरणे. श्रेयसकडे एक घर आहे. श्रेयसकडे अनेक घरे आहेत. वरील उदाहरणामध्ये एक वचन आणि अनेक वचन दर्शविले आहे. जसे घर या नामावरून एका घराचा बोध होतो. म्हणजेच आपल्याला घर या नामावरून घर एकच आहे हे समजते. घरे या नामावरून अनेक घरांचा बोध होतो. म्हणजेच तिथे घरे किती आहेत? एकापेक्षा जास्त घरे आहेत हे आपल्याला समजते. घरे हा शब्द अनेक वचनी शब्द आहे. काही शब्द किंवा नामे ही एक वचन व अनेक वचनात तसेच असतात. उदाहरणार्थ शाळा, भाषा, दिशा, माता, सभा, शिक्षिका, कवी, गुरु, प्रार्थना, इच्छा, कन्या, आज्ञा, साधू, मत, पक्षी. ही नामे एक वचन व अनेक वचनामध्ये सारखीच वापरतात. म्हणजेच काय? या नामांमध्ये कोणताच बदल होत नाही. थँक्यू. हॅव अ चिअरफुल डे.